विजापूर गुहागर राज्यमार्गावर जत पासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या अमृतवाडी फाट्याजवळ स्विफ्ट कारने समोरून येणाऱ्या ट्रकला चुकवण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील 5 जण मयत झाले. गाणगापूरला दत्ताचे दर्शन घेऊन विजयपूर मार्गे जतकडे येत असताना हा अपघात रात्री 10:30 सुमारास घडला. या अपघातात चालक दत्ता हरिबा चव्हाण वय 40 राहणार जत, नामदेव पुनाप्पा सावंत वय 65, पद्मिनी नामदेव सावंत वय 60, श्लोक आकाशदीप सावंत वय 8, मयुरी आकाशदीप सावंत वय 38, सर्वजण राहणार शेगाव सध्या राहणार जत हे चौघे जण एकाच कुटुंबातील असून आजी आजोबा सून व नातू हे मयत झाले आहेत. या अपघातात वरद सावंत वय 10 वर्ष हा गंभीर जखमी झाला आहे. मूळगाव शेगाव तालुका जत येथील 4 जण रहिवासी आहेत, मात्र सध्या जत येथील MIDC जवळ राहत आहेत. अपघात घडताच प्रथमदर्शनी दोघे जण जखमी अवस्थेत असलेल्या आई मयुरी सावंत व मुलगा वरद सावंत यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. वरद यास तातडीने पुढील उपचारासाठी सांगलीला नेण्यात आले. भाडोत्री कार घेऊन ते देवदर्शनासाठी गेले होते. चालक म्हणून दत्ता चव्हाण एकाच कुटुंबातील 4 जण रहिवासी आहेत. यात एक चालक मयत झाला, असे एकूण 5 जण मयत झाले आहेत. या अपघातात चालक दत्ता चव्हाण मयुरी सावंत हे मयत झाले आहेत, त्याचबरोबर आजी आजोबा सून व नातू हे देखील मयत झाले आहेत. चालक दत्ता चव्हाण हा जखमी होता, त्यास उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मोठा अपघात घडल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. जत ग्रामीण रुग्णालयात देखील मोठी गर्दी झाली होती. पोलीस निरीक्षक राजेश राम आघारे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.